नमस्कार, डिझायर ॲडमिशन कन्सल्टन्सीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण जे गव्हर्नमेंट BAMS असतील, MBBS असतील, डेंटल कॉलेजेस असतील, फिजिओथेरपी असेल, त्या कोर्सेससाठी फीज किती असते पर ॲनम, किंवा प्रतिवर्ष किती तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी कॉमन फीज द्यायची आहे, याचा आपण ह्या व्हिडिओमध्ये विचार करूयात. तर सेमीसाठी तर वॅरी करत असते फी, वेगळ्या वेगळ्या कॉलेजेसची फी ही डिफरंट असते. आपण त्यांना प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस बोलतो. त्या कॉलेजेसच्या फीजचाही आपण एक व्हिडिओ बनवणार आहे. आता जर आपण मेडिकल म्हणजे MBBSचा विचार केला तर साधारण ओपनला 1,25,700 रुपये फी व डेव्हलपमेंट फी पर ॲनम 5,000 रुपये एवढी आहे MBBS कोर्सेससाठी. म्हणजे महाराष्ट्रातले जेवढे गव्हर्नमेंट MBBS कॉलेज आहे त्यांना एवढी कॉमन फी ठेवलेली आहे. त्याच्यामध्येही विद्यार्थ्यांना कॅटेगरीनुसार ही स्कॉलरशिप अवेलेबल असते. आता आपण डेंटल म्हणजेच BDSचा विचार केला तर त्याच्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या कॉलेजेसमध्ये जेवढे 5-6 कॉलेजेस आहेत 94,500 व 3,000 डेव्हलपमेंट फी, व तिथेही कॅटेगरी वाईज तुम्हाला स्कॉलरशिप मिळेल. जर आता आपण ह्यानंतर आयुर्वेदचा विचार केला म्हणजे BAMS ह्या कोर्सचा विचार केला तर साधारण जेवढे 22 ते 23 BAMSचे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहे तर 47,500 रुपये फी आहे व डेव्हलपमेंट फी ही 3,000 रुपये आहे. व आता आपण BUMSचाही विचार केला तर 47,500 रुपये व 3,000 रुपये त्यांना डेव्हलपमेंट फी, त्यामध्येही स्कॉलरशिप त्यांना अवेलेबल असते. फिजिओथेरपीसाठी 47,500 रुपये व 3,000 रुपये, त्यानंतर ऑक्युपेशनल थेरपी असेल, BASLP असेल, तर ही कॉमन फीज 47,000 प्लस 3,000 रुपये ठेवलेलं आहे. व या सर्व कोर्सेसला गव्हर्नमेंट कॉलेज असल्यामुळे तेथे स्कॉलरशिप तुम्हाला जरूर मिळते व सर्व कॉलेजेसची एवढी कॉमन फीज आहे. त्यानंतर वेगळी फी पण घेतात, ॲडमिशन फी, त्यानंतर लायब्ररी, हॉस्टेल फी. हॉस्टेल फी 4,000 रुपये प्रत्येक वर्ष असते, मेस ही वेगळी असते. त्यामध्ये BASLPचा विचार केला तर त्याला ट्युशन फी 10,000 रुपये आहे, लायब्ररी फी, हॉस्टेल फी 12,600 आणि कॉशन मनी ते 5,000 रुपये आहे डिपॉझिट करावं लागतं आपल्याला ॲडमिशनच्या वेळेस. अशा प्रकारे महाराष्ट्रामधील गव्हर्नमेंट कॉलेजेस आहे मेडिकल फील्डमधील सर्व MBBS, BDS, BAMS, BHMS, BUMS 47,500 रुपये त्यांना फी ठेवण्यात आलेली आहे. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील, आमची काउन्सिलिंग जॉईन करायची असेल, पूर्ण रजिस्ट्रेशनपासून ॲडमिशनपर्यंत स्कॉलरशिपचे फॉर्म भरेपर्यंत तुमची एकदम व्यवस्थित हेल्प केली जाते. जर पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल तर 97-30-89-89-60 या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला मेसेज करा. आमचे टीम मेंबर्स तुमची नक्कीच हेल्प करतील व तुम्हाला कमी मार्क्सवर सुद्धा एक चांगल्यातलं चांगलं कॉलेज कसं मिळेल याचाही विचार केला जाईल. ह्याच्या व्यतिरिक्त अदर काही डाऊट्स असतील तर तेही तुम्ही आम्हाला विचारू शकता किंवा आमच्या टीम मेंबर्सला तुम्ही कॉल करू शकता.